आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बहुजन विकास आघाडीचा वॉर्ड एक परिसरात प्रचार रंगला. कारखाना परिसर नंदिवाले वसाहतीत मतदारांच्या भेटी. शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरू लागला आहे. बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आज वॉर्ड क्रमांक 1 मधील कारखाना परिसर नंदिवाले वसाहत आदी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. बहुजन विकास आघाडीसह सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन भेटी देण्यावर भर दिली आहे. बहुजन विकास आघाडीच्या वतीनं वॉर्ड क्रमांक 1 मध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ धूमधडाक्यात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी आमदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुजन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रणजित सिंह पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन माळी आणि माधुरी अजय पाटील यांनी प्रभागातील कारखाना परिसर तसेच नंदिवाले वसाहत आदी ठिकाणी जाऊन मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेत संवाद साधला. प्रभागातून बहुजन विकास आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असून प्रचारादरम्यान मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. शिरोळ नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्तानं सकाळपासून आम्ही बुवाफोन मंदिर, हनुमान मंदिर, संतोषी माता मंदिर, गणेश मंदिर, दत्त कारखाना दत्त मंदिर आणि नंदिवाले वसाहतमधील व्यंकटेश्वरा मंदिर या ठिकाणी श्रीफळ वाढवून स्थानिक लोकांच्या बरोबर हेतुकूज करत करत आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे. भागातल्या समस्या पूर्वी जाणून घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती वेगवेगळ्या फंडांच्या माध्यमातून निधी लावून ती कामंही मार्गाला लावली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून परवाच आपण 4,57,00,000 रुपयाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. नंदिवाले वसाहतमधल्या गटरच्या निमित्तानं सुद्धा आपण काही फंडाची तरतूद केलेली आहे. भागातले रस्ते, भागातल्या नागरिकांना ज्या मूलभूत गरजा हव्यात त्याची पूर्तता करायचं काम एक आव्हान म्हणून आज शिरोळ नगर परिषदेच्या समोर असलं तरी वेगवेगळ्या फंडाच्या माध्यमातून आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून ही सगळ्या कामांचा निपटारा करण्यासाठी भक्कम अशा पद्धतीचं शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी, शिवसेना आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छ प्रतिमेच्या चांगल्या आणि होतकरू तरुणांना, महिलांना, आमच्या भगिनींना या निवडणुकीच्या निमित्तानं संधी दिल्या. पॅनेलचं नेतृत्व जरी आम्ही करत असलो तरीसुद्धा शिरोळची जनता सुज्ञ आहे. पॅनेलचं नेतृत्व कोण करायला लागलं याच्यापेक्षा त्या पॅनेलमधले उमेदवार सक्षमपणानं त्या सभागृहामध्ये बोलून आपल्या समस्या मांडून चांगल्या पद्धतीचा निधी आपल्या आपल्या प्रभागामध्ये खेचून नेतील का, या भागातल्या समस्या ते मांडतील का, याचा अभ्यास शिरोळच्या जनतेनं केलेला आहे. आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं असं भक्कम पॅनेल या निवडणुकीच्या निमित्तानं दिलं आहे. दुर्दैवानं पूर्वीच्या राजकारणाच्या निमित्तानं जसे माझे 3-4 पराभव झाले तशाच पद्धतीचा अनुभव या वार्ड नंबर 1 मधले आमचे तरुण सहकारी OBC पुरुष सचिन माळी यांनीसुद्धा मागच्या निवडणुकीत थोडक्या मतानं पराभव स्वीकारला. त्याच्या दुसऱ्या जोडीच्या उमेदवार महिला माधुरी अजय पाटील यांनी एकाकी झुंज देऊन त्या निवडणुकीत उतरल्या होत्या, त्यांचा थोडक्या मतानं त्यावेळेला पराभव झाला. आज या दोन्ही उमेदवारांना आम्ही आघाडीच्या माध्यमातून संधी दिलेली आहे आणि त्यांचं काम, त्यांची समाजाप्रती असणारी धडपड या सगळ्या गोष्टींना या भागातली जनता नक्कीच न्याय देणार आहे. आज आम्ही प्रचाराची सुरुवात करायला लागलो आहे. तोपर्यंत मगाशी आम्हाला कळालं की आमच्या आघाडीला अधिकृत चिन्ह म्हणून कवशीचं चिन्ह मिळालं आणि ते एक सुचिन्ह आहे. दिवसाची सुरुवात चहानं होते आणि चहा पित असताना कवशीची आवश्यकता असते. ही कवशी निश्चितपणानं गावाची गरज भागवेल याच्यामध्ये मला अजिबात शंका नाही. आणि तरुणांचा सहभाग, महिलांचं आणि ज्येष्ठांचं योगदान याच्या माध्यमातून हे पॅनेल नगराध्यक्षपदासाठी रणजित सिंह दिलीपराव पाटील आणि प्रभाग 1 मधल्या आमच्या भगिनी माधुरी अजय पाटील, दुसरे माझे सहकारी सचिन माळी हे निर्विवाद पद्धतीनं, निर्विवाद अशा पद्धतीचं मताचं लीड घेऊन विजय होतील
याबद्दल मला अजिबात शंका नाही. धन्यवाद.